नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नागपंचमी नक्की कधी आहे आणि कोणत्या वेळेमध्ये आपल्याला पूजा करायची आहे, त्याचबरोबर नागपंचमीला काही नियम असतात की जे आपण पाळलेच पाहिजे ते कसे पाळायचे, त्याचबरोबर घरच्या घरी पूजा कशी करायची ही सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका. आता श्रावण महिन्याला सुरुवात झाली आणि पहिला सण आलेला आहे तो म्हणजे नागपंचमीचा. तर यंदा नागपंचमी साजरी केली जाणार आहे शुक्रवारी 9 ऑगस्टला. या दिवशी आपण नागदेवताची पूजा करायची आहे. नागदेवताची नागपंचमीच्या दिवशी पूजा केल्याने सर्व प्रकारच्या समस्यापासून मुक्ती मिळते. त्याचबरोबर काही कालसर्प दोष जर आपल्याला लागलेले असतील तर ते दोष सुद्धा दूर होतात असं सांगितलं जातं. आता या नागपंचमीच्या दिवशी प्रामुख्याने 8 नागदेवताची पूजा करण्याला विशेष महत्व आहे. ते म्हणजे वासुकी, ऐरावत, मणिभद्र, कालिया, धनंजय, तक्ष, कर्कोटकस्य आणि धृतराष्ट्र यांची पूजा केल्याने आपल्याला शुभ फळ प्राप्त होते आणि सापांच्या भीतीपासून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळते. श्रावण महिना हा शंकराचा अतिशय प्रिय महिना असून या काळात नागपंचमीला विशेष महत्व आहे. तर 9 ऑगस्ट रोजी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी नागपंचमीचा शुभ मुहूर्त आहे. 5 वाजल्यापासून तर 8 वाजेपर्यंत, पहाटे 5 वाजल्यापासून तर 8 वाजेपर्यंत शुभ मुहूर्त आहे. त्यामुळे आपण नागपंचमीची पूजा जी आहे ती याच वेळेमध्ये करायला हवी. या दिवशी पूजेसाठी 3 तासांचा कालावधी असणार आहे आणि या काळात पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं. त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावरती उठून लवकरच आपल्याला ही पूजा करणं आवश्यक आहे आणि मग बाकीचे तुम्ही दिवसभरातील कामं करू शकता. या दिवशी बरेच नियम पाळले जातात. या दिवशी उपवास सुद्धा असतो. त्याचबरोबर या दिवशी काही भाज्या कापत नाही, तवा ठेवत नाही, चपाती बनवत नाही, अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या केल्या जात नाहीत आणि त्यामुळे आपल्याला स्वयंपाकामध्ये सुद्धा काही नियम आहेत ते या दिवशी पाळायचे असतात. तर ते नियम आपण पुढे बघूया. सर्वप्रथम आपण बघूया की सकाळी उठल्यानंतर आपल्याला पूजा कशी करायची आहे. तर शुक्रवारच्या दिवशी सकाळी आपलं घर जे आहे ते सर्वात प्रथम स्वच्छ करून घ्या. आपल्या मुख्य दारावरती हळदीचं लेपन करा आणि मुख्य दारावरती दिवा सुद्धा लावा. पंचमी तिथी अतिशय महत्वाची मानली जाते आणि त्याचबरोबर श्रावणामध्ये जी पंचमी येते ती नागपंचमी असते. तर आपण काय करायचं आहे, आता पहिल्या काळामध्ये कसं व्हायचं की सर्वजण वारुळाला जायचे किंवा गावाकडे राहत असाल तर अजून पण वारुळाला जातात. तिथे हळदी कुंकू अर्पण करतात, लाह्या बनवलेल्या असतात, ज्वारीच्या लाह्या बनवलेल्या असतात तर त्या लाह्या अर्पण करतात. पण आता शहरामध्ये प्रत्येकाला वारुळ दिसतही नाही कुठे आणि अशा काळामध्ये आपण कुठे पूजा करायची असा प्रत्येकाला प्रश्न पडतो. तर नागपंचमीची पूजा घरच्या घरी कशी करायची हे आपण जाणून घेऊया. तर बघा, नागपंचमीच्या दिवशी आपलं जे देवघर आहे तिथे आपल्याला स्वच्छ जागा करायची आहे आणि तिथे आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे. या दिवशी नाग नरसोबा असतो तो सुद्धा लावला जातो. तर नाग नरसोबा अगदी आपल्याला 2 रुपयामध्ये सहजरित्या उपलब्ध होतो. आपण महाराष्ट्रामध्ये राहतो म्हणून बाकीच्या ठिकाणी जर तुम्ही राहत असाल तर आणि तुम्हाला जर नाग नरसोबा उपलब्ध होत नसेल तर तुम्ही गुगलवरती जाऊन नाग नरसोबाची प्रिंट जी आहे ती घेऊ शकता आणि म्हणजे शोधू शकतात आणि तुम्ही प्रिंट काढून आणू शकता, तिचा वापर तुम्ही कायम करू शकता. तर आपल्याला असा नाग नरसोबा जो आहे तो या दिवशी लावायचा आहे. त्याचबरोबर शुक्रवारच्या दिवशी ज्योतीची पूजा सुद्धा करायची असते. आपण काय करायचं आहे, नाग नरसोबा समोर लावायचा आहे आणि पाटावरती आपल्याला नागाचं चित्र काढायचं आहे. तर तुम्ही ते चित्र कशाने काढायचं, तर तुम्ही मातीचा नाग बनवू शकता. माती घेऊन या, स्वच्छ शुद्ध अशी माती घेऊन या आणि तिचा नाग बनवा. मातीचा नाग बनवत असताना त्या पाण्यामध्ये थोडस गंगाजल मिक्स करा किंवा मग दूध मिक्स करा की जेणेकरून ती माती जी आहे ती शुद्ध होईल. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याचा नाग बनवायचा आहे. बऱ्याच ठिकाणी मातीचा नाग भेटतो, दुकानात विकत भेटतो. तुम्हाला जर तसं शक्य असेल, तसा भेटत असेल तर तसा नाग तुम्ही घेऊ शकता. पण त्याहूनही सोपी गोष्ट आहे की तुम्ही पाटीवरती किंवा बुक्सवरती किंवा एखाद्या पानावरती जरी नागनागिनीची जोडी आणि त्यांची पिले, 2 पिले असं चित्र काढलं तरी सुद्धा चालतं. तर असं चित्र काढायचं आहे किंवा मग तुम्ही अगदी आपलं कुंकू जे असतं ते कुंकू घ्यायचं, एक ताट घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण हे नाग जे आहे ते काढायचे आहेत. आता 8 नागदेवतेची पूजा करण्याला विशेष महत्व आहे आणि म्हणून तुम्ही त्या ताटावरती 8 नागदेवता सुद्धा काढू शकता आणि त्यांची पूजा करू शकता. त्यांना आपल्याला काय करायचं आहे, हळद कुंकू अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर ते अर्पण केल्यानंतर अक्षता अर्पण करायचे आहे, फुले अर्पण करायची आहे आणि मनोभावे पूजा करायची आहे. त्याचबरोबर नागदेवतांना दुर्वा सुद्धा अर्पण केल्या जातात, दही अर्पण केलं जातं. तर आपण काय करायचं आहे, घरामध्ये पूजा करत असाल तर दही दूध या गोष्टी नैवेद्यामध्ये ठेवू शकता. त्याचबरोबर लाह्यांचा नैवेद्य विशेष महत्वाचा असतो. पण आता तुम्ही या दिवशी लाह्या नाही बनवू शकत, तर आदल्या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर लाह्या बनवून ठेवा किंवा मग तुम्ही बाजारातून लाह्या विकत आणू शकता. या दिवशी कोणत्याही प्रकारचे पदार्थ कापले जात नाहीत, तळले जात नाही, चुलीवरती तवा ठेवला जात नाही किंवा गॅसवरती तवा ठेवला जात नाही, काही भाजू नये असं सुद्धा सांगितलं जातं. कोणाची हिंसा करू नये आणि जमीन खणू नये, या सर्व गोष्टी आहेत त्या पूर्वापार काळापासून चालत आलेल्या आहेत. आपले पूर्वज त्या गोष्टी ज्या आहेत त्या पाळतात आणि त्या कारणामुळे शेतीची सर्व कामे नागपंचमीच्या दिवशी बंद असतात. कारण कोणत्याही प्रकारची नांगरणी,
खूप खुरपणी होत नाही. असं कारण आहे की जेव्हा तुम्ही हे नांगरणी किंवा खुरपणी करत असता, अशा वेळी एखादा साप किंवा एखादा प्राणी आपल्या नांगराखाली येऊन त्याची हत्या होऊ नये, त्याला इजा पोहोचू नये आणि नागपंचमीच्या दिवशी हे होऊ नये यासाठी आपण शेतातली जी कामं आहे तर ती बंद ठेवत असतो. कोणत्याही प्रकारची शेतातली कामं या दिवशी केली जात नाहीत. त्याचबरोबर पूजा झाल्यानंतर आपल्याला नैवेद्यामध्ये काय ठेवायचं आहे तर बघा, बऱ्याच जणांचा नागपंचमीच्या दिवशी उपवास असतो आणि बऱ्याच भागांमध्ये नागपंचमीच्या आदल्या दिवशीच उपवास केला जातो. पण नागपंचमीच्या दिवशी काही भागांमध्ये पुरणाचे दिंड बनवले जातात आणि असे जे पुरणाचे दिंड बनवले जातात तर तेच खाल्ले जातात, कारण ते उकडून खायचे असतात आणि काही काही उपवासाला ते खातात. किंवा ज्यांच्याकडे उपवास आहे तो अगोदरच्या दिवशी पकडला जात असेल तर नागपंचमीची जेव्हा आपण सकाळी पूजा करणार आहोत तर त्याच्यानंतर त्या लोकांचा उपवास जो आहे तो सुटत असतो. प्रत्येकाकडे वेगवेगळ्या पद्धती असतात, तर तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्या घरी पूजा केली जाते तर तशी तुम्ही पूजा करा, किंवा जसा उपवास केला जातो तसा तुम्ही उपवास करू शकता. हा नागपंचमीचा जो दिवस आहे तो अत्यंत शुभ दिवस असतो आणि या दिवशी भगवान भोलेनाथांची सेवा करण्याचा सुद्धा दिवस असतो. या दिवशी भगवान भोलेनाथाची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. शक्य असेल तर शिव मंदिरामध्ये नक्की जा. भगवान शिवशंकरांना सुद्धा दूध अर्पण करा, जल अर्पण करा, लाह्या अर्पण करा आणि नैवेद्यामध्ये तुम्ही जे काही बनू शकाल किंवा देऊ शकाल तर त्या गोष्टी आहेत त्या भगवान भोलेनाथांना आपल्याला या दिवशी अर्पण करायच्या आहेत. नागपंचमीची पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी कशी करायची हे मी तुम्हाला सांगितलं आहे. जर तुमच्याकडे वारूळ असेल तर नक्की तिथे जाऊन पूजा करा, पण जर तुम्हाला शक्य नसेल, तुमच्याकडे वारूळ नसेल तर तुम्ही घरच्या घरी अशा पद्धतीने पूजा जी आहे ती करू शकता आणि नक्कीच अशा पद्धतीने पूजा केल्यानंतर नागदेवतेची कृपा आपल्यावरती नेहमी राहते. कोणत्याही प्रकारचे त्रास जे आहे ते वर्षभर आपल्याला होत नाही. त्याचबरोबर ज्या व्यक्तीने काल सर्पदोष सांगितलेले असतील तर अशा व्यक्तीने नक्की नागपंचमीची पूजा करा, कारण नागपंचमीच्या दिवशी नागदेवतांची पूजा केल्यानंतर आपले काल सर्पदोष सुद्धा निघून जातात असं सांगितलं जातं. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.